मंडळी, मागच्या 2-3 वर्षात आपण सगळेजण टाईम ट्रॅव्हल करून एका वेगळ्याच जगात येऊन पोचलो आहोत. वर्ष 2022 सुरू आहे, पण आपल्या भोवतीच्या गोष्टी मात्र प्रचंड वेगानं बदलत आहेत. या वेगानं बदलणाऱ्या जगामध्ये जेव्हा माझा इनबॉक्स 9 साडीच्या रिक्वेस्टने फुल झाला आणि माझ्या सगळ्या व्हिडिओजमधनं 9 व्हिडिओजनं सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला, मला एका गोष्टीची पुन्हा नव्यानं खात्री झाली, आणि ती म्हणजे 9 इज टाइमलेस. नमस्कार मंडळी, आजच्या एका अस्सल महाराष्ट्रीयन आणि तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या अत्यंत लाडक्या व्हिडिओमध्ये मी स्वप्ना तुम्हा सगळ्यांचं या चॅनलवर मनापासून स्वागत करते. ॲक्च्युली आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी मला तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानायचे आहेत. माझ्या 9 साडी ड्रेप्सनं तुम्ही इतका छान प्रतिसाद दिला त्याबद्दल. मी आजपर्यंत फक्त 2 9 साडी ड्रेप केले आहेत, 12 कोळी साडी ड्रेप सोडून दिला तर, आणि इन्क्लुडिंग 12 कोळी साडी. ॲक्च्युली तुम्ही या सगळ्या 9 ड्रेप्सना माझ्या अगदी ओव्हरवेलमिंग रिस्पॉन्स दिला आहे. आजच्या व्हिडिओची रिक्वेस्ट पण ॲक्च्युली समोरून तुमच्याचकडून आलेली आहे, ऑन रिक्वेस्ट व्हिडिओ आहे हा आजचा. आणि ह्या सगळ्या 9 आणि काष्टा साडी ड्रेप्सना तुम्ही दिलेल्या रिस्पॉन्ससाठी तुमचे मनपूर्वक आभार. मी आत्तापर्यंत म्हटलं तसं, मी फक्त 2 9 साडी ड्रेप केले आहेत, आणि त्या दोन्ही 9 साडी ड्रेप्सनंतर मला काही तुमचे प्रश्न, डाऊट्स आणि काही शंका आल्या होत्या, त्याचं निरसन करणारा हा आजचा व्हिडिओ आहे असं मी म्हणेन. आणि त्यासाठी आजचा जो हा ड्रेप आहे असल महाराष्ट्रीयन ब्राह्मणी साडी ड्रेप, तर त्याच्यामध्ये मी काही मॉडिफिकेशन केले आहेत. एंड रिझल्ट तुम्हाला असल महाराष्ट्रीयन ब्राह्मणी साडी ड्रेप हाच मिळणार आहे, पण तुमच्या शंकांच्या निरसनासकट. त्यामुळे आता जास्त वेळ न दवडता चला व्हिडिओला सुरुवात करूयात. ही आहे माझी आजची 9 साडी. आतून मी नेहमीप्रमाणे घातलं हे सायक्लिंग शॉर्ट्स, आणि तात्पुरतं मी आत्ता हे ब्लाऊज घातलं आहे, पुढे मी चेंज करेन. आणि चला आता ड्रेपला सुरुवात करूया. सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे 9 मी हा नेसत्या बाजूला 1 मीटरचा जोड दिला आहे, तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. साधारण या प्रकारे हातभर लांब कापड असेल हे, त्यामुळे साडी पुढे अपुरी पडत नाही. या प्रकारे सिमिलर रंगाच्या कापडाचा साडी पन्ह्याचा 1 मीटर कापडाचा मी इथे जोड दिला आहे. जोड तुम्ही इथे पाहू शकता, आणि या जोडाच्या पुढे इथे आपली ही 9 साडी सुरू होतीये. सर्वात आधी हा जोड दिलेला भाग स्वतःभोवती फिरवून उजव्या कमरेवर आपण साडीला एक गाठ मारून घेऊ. गाठ तुम्हाला सहन होईल तितकी पक्की बांधायची आहे, कारण साहजिकच पुढची सबंध साडी या एका गाठेवरच टिकणार आहे. यानंतर आता तुमचा प्रश्न होता की साडीचा हा मागचा पॉइंट तुम्ही असा जेव्हा वर आणता तेव्हा डाव्या पायावर साडी उचलली जाते, आणि इकडे उजवा पाय तर असा अनकवर्डच राहतो, आणि त्यामुळे अर्थातच एंडला मागच्या बाजूने पाय उघडे दिसतात. तर त्यासाठी तुम्हाला उजव्या हाताने मागच्या बाजूचा हा सेम पॉइंट पकडायचा आहे, आणि डाव्या हाताने डाव्या पायावर साडी या प्रकारे रॅप करायची आहे. डाव्या पायावर घोट्याशी व्रॅप असा शेवटपर्यंत नीट बसला की उजव्या हाताने पकडलेला हा पॉइंट असा हळूहळू उजवीकडे नेत जायचा. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एका स्टेजला तो पॉइंट ताठ उभं राहून सरकवत सरकवत असा पोटापर्यंत आणायचा. तुम्ही पाहू शकता डाव्या पायावर असा कम्फर्टेबल सलवारच्या पॅन्टसारखा लुक दिसू लागेल. आणि आता या पॉइंटला, हा वर आणलेला पॉइंट, आपण गाठ मारलेल्या या लेअरच्या आतून वर काढणार आहोत या प्रकारे. आणि वर काढलेला हा पॉइंट या प्रकारे काठ दुमडून त्यावर दोन्ही बाजूने आपण 1-1 सेफ्टी पिन लावून लॉक करू. यावेळी इथे आपण निर्यांचं केळ बनवत नाही आहोत. या पॉइंटला तुम्ही फक्त सेंटरला 1 पिन लावलीत तर या प्रकारे हा पॉइंट खेचला जातो, आणि काही वेळाने साडी लूज होते आणि डॅमेज पण होते. त्यामुळे हा पोर्शन या प्रकारे दुमडून मग त्याला दोन्ही बाजूने पिनअप करणं जास्त बेटर ऑप्शन आहे. दोन्ही बाजूने या प्रकारे या पॉइंटला सेफ्टी पिन्स लावून झाल्या की आता डाव्या पायावरचा व्रॅप केलेला कॉर्नर कधी कधी पुढे जाऊन लूज पडतो आणि मागून पाय उघडा दिसतो. त्यामुळे पुन्हा एकदा त्याला आपण नीट व्रॅप करून घेऊ आणि साधारण घोट्यावरती त्याला 1 सेफ्टी पिन लावून सिक्युअर करू. आता तुम्ही पाहू शकता डाव्या पायावर धोती किंवा सलवार पॅन्टसारखा शेप दिसू लागेल, आणि मागच्या बाजूने या प्रकारे पाय छान कव्हर पण झालाय. पण या बाजूला तुम्ही इथे पाहू शकता उजवा पाय मात्र कव्हर नाही आहे. ट्रेडिशनली पुढे या स्टेपला साडी या प्रकारे फिरवून पुढे डाव्या खांद्यावर पदर म्हणून टाकली जाते, पण सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे मी आत्ता तसं न करता हा उजवा पाय कव्हर करण्यासाठी ही संपूर्ण साडी आता दोन्ही पायांच्या मधून फिरवून या प्रकारे मागे आणते. यानंतर या पॉइंटला साडीला 1 वेढा पडतो, जो मी पहिले मोकळा करून घेते. आणि आता वेढा मोकळा करून झाला की हा जो इथे उजव्या मांडीवरचा एक काठ आहे तो या प्रकारे ओढून ताठ करत मागच्या बाजूला न्यायचा आहे. या काठाला थोडा कोच असेल, पण त्या सकट आपण तो पॉइंट असा मागच्या बाजूला कमरेवर मधोमध खोचणार आहोत. सेफ्टी म्हणून या खोचलेल्या काष्ट्यावरती एक मोठ्या साईजची सेफ्टी पिन इथे लावा. काष्ट्याला सिक्युअर केलं की तुम्हाला लुक कॅरी करायला एक कॉन्फिडन्स येईल.
पुढे साडी मागच्या बाजूने अशी उजव्या कमरेवर खोचत खोचत पुढे आणायची आहे. इथे आता तुम्ही पाहू शकता की दोन्ही पायावर असा सिक्युअर्ड धोती इफेक्ट दिसत आहे. मागच्या बाजूने पाय कव्हर होत आहेत आणि हा छोटा रॅन्डम काष्टा पण मी इथे सेफ्टी पिन लावून सिक्युअर केला. आणि आता पुढे जाऊ. पुढे साडीच्या पदराकडे जायचंय. पदर या प्रकारे संपूर्ण एकत्र करायचा हातात आणि स्वतःभोवती फिरवून या प्रकारे डाव्या खांद्यावर टाकायचा. साधारण पोटरांच्या लेंथ एवढा पदर झाला की तो फिरवून गळ्याभोवती असा लॉक करूया, म्हणजे पुढे कम्फर्टेबली साडी नेसता येईल. पुढे आता डाव्या कमरेवरून काट तिरका या प्रकारे ओढून पोटावर आणायचा आणि साधारण या मापाचा काउल सोडून देऊन या पॉइंटवर आपण उजव्या कमरेवर तो खोचून देऊ आणि पुढच्या या उरलेल्या साडीच्या आपण निर्या करणार आहोत. निर्या करण्यासाठी बोटांचं असं बुल शेप कॉम्बिनेशन आपण करणार आहोत. मधली तीन बोट साडीच्या आतल्या बाजूने आणि अंगठा आणि करंगळी साडीच्या बाहेरच्या बाजूने ठेवायचे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अंगठा व करंगळी यांच्या चिमटीत साडी या प्रकारे पकडून अर्धगोलाकार फिरवत निर्या करत जायच्यात. निर्या करून झाल्या की त्या उजव्या दिशेला ओपन करायच्या. डाव्या बाजूला साडीचा काऊल असेल असा, जो काऊल मी असा मोकळा केला आता आणि निर्यांचा बंच मी उजव्या हाताच्या कोपराखाली पकडला या प्रकारे, त्यामुळे मला दोन्ही हात मोकळे मिळाले साडी ऑपरेट करायला. आता डाव्या कमरेवरचा हा काऊल असलेला तिरका काठ या प्रकारे खेचून असा पुढे पोटावर आणायचा आणि निर्यांच्या भोवती फिरवून निर्यांच्या काठांमध्ये असा ऍड करून तो पुढे निर्यांसकट आत पोटावर असा खोचून द्यायचा. आता डाव्या कमरेवरचा हा तिरका काठ थोडा लूज पडला असेल तर तो असा हाताने ताठ फिरवून तो मागून पाठीवरून पुढे असा डाव्या खांद्यावरच्या पदरामध्ये ॲड करायचा या प्रकारे. हा पोर्शन पदरामध्ये ॲड केल्यानंतर पदर मी पुन्हा गळ्याभोवती फिरवून असा लॉक करते इथे. या स्टेपमुळे आपल्या उजव्या कमरेवरती हा जो काठ दिसतोय तो छान ताठ झालेला असा सेट काठ मिळेल आपल्याला. आता आपल्या निर्या सेट झाल्या आहेत. एरवी आपण नॉर्मल नऊवारी काष्टा साडीत निर्यांचा सेंटर शोधतो या पॉइंटला, पण आत्ता आपण ब्राह्मणी नऊवार साडी नेसतोय तर आपल्याला उजव्या पायावर जास्त निर्या हव्या आहेत आणि डाव्या पायावर कमी निर्या हव्या आहेत. त्यानुसार आता डाव्या पायावर एक किंवा दोन निर्या सोडून निर्यांचा खालचा हा पॉइंट आपल्याला दोन्ही पायांच्या मधून असा मागे काढायचा आहे. ताठ उभं राहिल्यानंतर धोती पॅन्टसारखा जो इफेक्ट आहे तो घोट्यापर्यंत दिसेल अशा पॉइंटला आपल्याला मागचा हा काष्टा डाव्या पायावर ॲडजस्ट करायचा आहे. ॲडजस्ट केलेला काष्ट्याचा हा मागचा पॉइंट आतल्या बाजूने सुलट तर बाहेरच्या बाजूने उलट्या दिशेने असेल. आपल्याला हा काठ दुमडून सुलट बाजू बाहेरच्या दिशेने आणावी लागेल आणि आता दुमडून सुलट केलेले हे काठ या प्रकारे जुळवून एकमेकांशेजारी आणायचेत. एकत्र आणलेले काठ एकमेकांवर बसवून त्यांच्या अशा छोट्या छोट्या प्लीट्स करायच्यात. ही ॲक्च्युली माझ्या आजीची ट्रिक आहे काष्टा सेट करण्याची. मला ही ट्रिक खूप आवडते. काष्टा बिना सेफ्टी पिन लावता एकमेकांवर छान सेट होतो यामुळे. आता सेट झालेल्या काष्ट्याच्या आतल्या साडीच्या एक दोन प्लीट्स करायच्यात. एक किंवा दोनपेक्षा जास्त प्लीट्स इथे होत नाहीत. आता केलेल्या या काष्ट्याच्या प्लीट्स या प्रकारे कमरेच्या मधोमध पाठीवरचा पदराचा काठ जो आहे तो आधी नीट सरळ करून घ्यायचा या प्रकारे आणि त्याच्या वरतून आता आपण काष्ट्याच्या प्लीट्स खोचणार आहोत. काष्टा हा एक अत्यंत ट्रिकी पॉइंट असतो. वावरणं सोपं व्हावं म्हणून केलेल्या या काष्ट्याला आता तुम्ही सेफ्टी पिन लावून इथे लॉक पण करू शकता, त्यामुळे काष्टा सुटण्याची भीती राहणार नाही. पुढच्या बाजूने तुम्ही पाहू शकता डाव्या पायावर घोट्यापर्यंत नऊवारीचा सलवार पॅन्टसारखा लुक दिसत आहे आणि उजव्या बाजूला हा जो पायघोळ काष्टा आहे इकडे त्याचा आपण बनवणार आहोत ओचा. आता तो काष्टा उचलून त्याचा हा जो पॉइंट आहे साधारण पायांच्या क्रॉचपासून दीडवीत अंतरावरचा हा पॉइंट पकडायचा आणि त्या पॉइंटच्या जरा आतला हा दुसरा पॉइंट पकडून त्याला डाव्या कमरेवर आणायचं. इथे कदाचित तुम्हाला थोडा ओचा ॲडजस्ट करायला लागेल व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आणि आता एक सुपारी घ्यायची आणि आपण जो पॉइंट वर आणला आहे त्या कमरेवरच्या घंटेच्या आकाराच्या ओच्यामध्ये ही सुपारी अशी पीळ घालून अडकवायची आहे. आणि आता हा केलेला पीळ उजव्या कमरेवर या प्रकारे खोचून द्यायचा. यामुळे आपल्याला छानसा लिफ्टेड किंवा 3D ओचा मिळेल. इथे जर तुम्ही सेफ्टी पिन लावली तर हा ओचा एकदम फ्लॅट दिसतो, त्यामुळे इथे शक्यतो सुपारीच वापरा. सुपारीमुळे तुम्हाला असा लिफ्टेड घंटेच्या आकाराचा सुंदरसा वॉटरफॉल स्टाईल ओचा काष्टा मिळेल.
आता एक ट्रिकी पार्ट करून झाला आपला. आता आपण पदराचा दुसरा ट्रिकी पार्ट करूयात. त्यासाठी मी गळ्याभोवतीचा पदर आधी सोडवून घेते. तुमचा दुसरा क्वेश्चन होता की मी दरवेळी करते त्या पद्धतीने तुम्हाला पदर करता येत नाहीये. तर आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला नऊवारीचा पदर करण्याची पद्धत मी अजून थोडी सिम्प्लिफाय करून दाखवते. त्यासाठी संपूर्ण पदर असा मोकळा करून सिंगल लेअरमध्ये आधी डाव्या खांद्यावर या प्रकारे सेफ्टी पिनने लॉक करून घ्यायचा. वरच्या बाजूने पदर असा लॉक करून झाला की आता एका भिंतीच्या आधाराने सरळ टेकून उभ्या राहा आणि आता तुमच्या उजव्या पायाचा तळवा असा भिंतीला लावा आणि आता पदराची ही काठाची खालची बाजू या प्रकारे खाली अशी उजव्या गुडघ्यात अडकवा. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पुढे पदर सोडलेला डावा हात खांद्याच्या रेषेत सरळ दुमडून तुमच्या समोर आणा आणि आता दुमडून समोर आणलेल्या हातावर पदराच्या रॅन्डम प्लीट्स करायला सुरुवात करा. पहिली प्लीट जरा ब्रॉड करा या प्रकारे आणि त्या खालोखाल प्लीट्स आता थोड्या छोट्या छोट्या करा. अगदी रॅन्डम मोघम प्लीट्स करायच्या आहेत त्या, खूप प्रिसाईज करायला जाऊ नका. नऊवारीमध्ये पदराच्या प्लीट्स रॅन्डम किंवा मोघम केलेल्या जास्ती छान दिसतात. पुढे आता हातावरच्या प्लीट्स आणि खांद्यावर लॉक केलेला पदर यांची आता आपण सांगड घालण्याचा प्रयत्न करू. तुम्ही व्हिडिओत पाहताय त्या प्रकारे पदराचा प्लीटेड पोर्शन आपण या प्रकारे डाव्या खांद्यापर्यंत आणला आहे. अजूनही गुडघ्यात लॉक केलेला पदराचा हा पॉइंट मी तसाच ठेवला आहे, तुम्ही पाहू शकता. या पॉइंटला आपण आधी छातीवरच्या प्लीट सेट करून घेऊ आणि ते करून झालं की आता उजवा पाय खाली घ्यायचा आणि आता या ऍड केलेल्या पदराच्या उरलेल्या प्लीट्स पण आपण खांद्यावर लॉक करून घेऊ. पदर लॉक करून झाला की समोरून लुक आता असा दिसतोय. अँड ॲट दिस पॉइंट बिफोर आय कॉल इट डन, मागच्या बाजूने डाव्या पायावर लुक थोडा अनटाईडी आहे. उजव्या पायावर तुम्ही पाहू शकता लुक परफेक्ट आहे. डाव्या पायावर पाय हलवला की लुक थोडा डिस्टर्ब दिसतोय, मेसी दिसतोय. आतला पाय दिसत नाहीये, आत अजून एक लेअर आहे आपला, पण मला हा वरचा लेअर पण पिनअप करावा असा वाटला म्हणजे लुक अजून क्लीन होईल. त्यासाठी काठ मी या प्रकारे एकमेकांशी असे सेफ्टी पिनने लॉक केले. सुपर ग्रेसफुल हा वॉटरफॉल स्टाईल ओचा काष्टा. उमललेल्या गुलाबाप्रमाणे ओच्याचा हा भरगच्च यू शेप घोळ आणि हा पायघोळ काष्टा. डाव्या कमरेवरचा तिरका काठ किती छान सेट झालाय तुम्ही पाहू शकता. संपूर्ण पाठ झाकणारा हा पदर आणि त्याखाली हा नाजूक साजूकसा काष्टा. अँड विथ दिस आर ब्राह्मी स्टाईल नऊवारी साडी ड्रेप इज ऑल सेट. खरंच खूपच गोड लुक आहे हा. आणि आता यानंतर मी तुम्हाला ब्राह्मणी ओचा काष्टाचा अजून एक प्रकार दाखवते जो हल्ली सिनेमांमधून खूप पॉप्युलर झालाय. लेट मी शो यू दॅट स्टाईल ऑल्सो. त्यासाठी सुपारी अडकवून खोचलेला हा कोचा आपण आधी काढून घेऊ आणि त्यातली सुपारी पण काढून टाकू. सुपारी अडकवलेला सेम पॉइंट आपण पकडणार आहोत. पुन्हा पायांच्या क्रॉच पासून साधारण 1.5 विटांच्या अंतरावरचे हे 2 पॉइंट्स पकडून साडीची बॉर्डर पुढे येईल अशा पद्धतीने साडीच्या या एवढ्या भागाच्या छोट्या छोट्या निऱ्या करायच्या आहेत. आता या प्रकारे काठ सरळ रेषेत दिसू लागला की या निऱ्या आता उजव्या कमरेवरच्या आधीच्या आडव्या काठाला सेफ्टी पिनने लॉक करूया. या पॉइंटला इथे तुम्ही यावेळी आता सेफ्टी पिन लावू शकता ज्यामुळे हे दोन्ही काठ छान व्यवस्थित व्हिजिबल होतील. अँड दॅट्स इट, एवढं सोपं आहे. या लुकमध्ये ओच्याचा पाकळ्यांसारखा भरगच्चपणा आणि त्याच ओच्या काष्ट्याचा सरळ खाली जाणारा हा काठ या दोन्ही गोष्टी खूप छान हायलाइट होतात. आणि तुम्ही पाहू शकता मागच्या बाजूने कुठूनच पाय उघडे दिसत नाहीये तुम्ही जरी या प्रकारे नऊवारी नेसाल तर. याच लुकच्या संदर्भात मला अजून एक टॅग क्वेश्चन होता, तो म्हणजे ब्राह्मणी स्टाईल खोपा हेअरस्टाईल दाखवा म्हणून. ऑनेस्टली मी या विषयातली एक्सपर्ट नाहीये, बट आय मॅनेज टू डू इट दिस वे विथ द लिमिटेड ऍक्सेसरी विच आय हॅड. शक्य झाल्यास त्यासाठी लागणाऱ्या ऍक्सेसरीज मला मिळाल्या की फ्युचरमध्ये मी त्याचं एक ट्युटोरियल नक्की पोस्ट करेन. स्टे ट्यून फॉर दॅट.
अपेक्षा करते नऊवार रिलेटेड तुमचे जे काही क्वेश्चन्स होते त्यांचं निरसन मी आजच्या व्हिडिओमधनं करू शकली असेन. या व्यतिरिक्त अजूनही जर तुमचे नऊवार रिलेटेड काही प्रश्न असतील तर प्लीज शूट देम ऑल, मी प्रयत्न करीन माझ्या परीनं निरसन करण्याचा. तुम्ही जे काही प्रश्न मला आत्तापर्यंत पाठवले होते नऊवार रिलेटेड त्याच्यातले काही मी आज आन्सर केले आहेत, काही करायचे बाकी आहेत मला माहिती आहे, प्रश्न अजून काही अनुत्तरित आहेत. शिवाय तुम्ही रिक्वेस्ट केल्यापासून आजचा व्हिडिओ यायला एवढा उशीर का झाला या दोन्ही गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरं मला आत्ता द्यायची आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की मी अमेरिकेत राहते, त्यामुळे तुम्ही रिक्वेस्ट केल्यापासून गोष्टींची जुळवाजुळव करून व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत घेऊन यायला अर्थातच थोडा वेळ लागतो. तुम्ही अजून एक मला जो प्रश्न विचारला होता की सिल्क साडी सिल्क फॅब्रिकमध्ये नऊवार साडी नेसवून दाखवा, तर त्यासाठी मग मी ऑनलाईन नऊवार साडी ऑर्डर केली होती. सो जेव्हा ती माझ्यापर्यंत पोचली ती 7-7.5 वारच निघाली. तुम्ही आत्ता स्क्रीनवरती जी बघतायत ती लांबीला आणि रुंदीला दोन्ही कमी होती, त्यामुळे मला पुन्हा एकदा बॅक टू झिरोपासून सुरुवात करायला लागली आणि त्यानंतर मग मी समहाव ही साडी अरेंज केली. हा झाला एक मुद्दा. दुसरी गोष्ट म्हणजे मला जेव्हा ट्रेडिशनल लुक असतो अस्थेटिक्सवर लक्ष द्यायलाही आवडतं. फॉर एक्झाम्पल हा बंद गळ्याचा ब्लाऊज, दुसरं म्हणजे ही जी केसांचा खोपा हेअरस्टाईल आहे त्याची जी क्लिप आहे पर्टिक्युलर ती क्लिप, शिवाय हे मोत्यांचे दागिने. हे मोत्यांचे दागिने ॲक्च्युली त्या दिवशी पोचलेच नव्हते फायनली, जे मला आज पोचले, जे मी फायनली आज समहाऊ घालू शकले. सो हा लुक ट्रेडिशनल लुक बनवायला टोटल तुम्हाला ज्या ज्या गोष्टी लागतात तर त्या त्या गोष्टी मला त्याच पद्धतीच्या करायला आवडतात. सो इट लुक्स ऑथेंटिक. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत आणि आय होप की यू ऑल विल अंडरस्टँड माय प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आणि ते समजून घेऊन मला साथ द्याल अपेक्षा करते. बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर हा लुक कधीही ट्राय केलात तर लेट मी नो हाऊ इट टर्न्स आउट. आणि आत्तापुरतं इथेच थांबते, आपण भेटूच पुढच्या आठवड्यातल्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.